नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला आपल्या जीके वर्ल्ड चॅनल मध्ये। आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील। आजच्या 21व्या काळात या आदिवासी जमातीने बरीच प्रगती केलेली असली, अगदी प्रत्येक विविध क्षेत्रात तरी सुद्धा या आदिवासी जमातीने इतिहासामध्ये किती संघर्ष केलेत आणि कसे केलेत याविषयी आपण जाणून घेऊया। इसवी सन 1526 पासून ते इसवी सन 1858 पर्यंतचा काळ हा मुघल शासन कार्यकर्त्यांचा काळ मानला जातो। त्यातही बाबर पासून ते बहादूरशहा जफर पर्यंतच्या मुघल शासनकर्त्यांनी भारतावर राज्य केलं। मुघल शासनकर्त्यांचं राजस्थान हे अतिशय आवडतं असं ठिकाण होतं, कारण संपूर्ण भारतावर राज्य करण्यासाठी राजस्थानमधील राजपूत शूरवीर योद्धे त्यांना कामी येत असत। मुघल शासनकर्ता बाबर पासून ते औरंगजेबापर्यंतचा जो शासन काळ होता तो व्यवस्थित चालू होता। त्या शासन काळामध्ये मुघलांचे आणि राजपूतांचे संबंध अतिशय चांगले संबंध होते, परंतु औरंगजेबाच्या काळानंतर मुघलांचे आणि राजपूतांचे संबंध खराब झाले। आणि या संबंध खराब होण्याचं कारण असं होतं की औरंगजेबाच्या काळापासून भारतीयांवर अतिशय अत्याचार आणि अन्याय होऊ लागले। ज्याप्रमाणे मुघलांचं भारतावर राज्य करणं हा एक मुख्य उद्देश होता, त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचा झपाट्याने प्रचार आणि प्रसार करणं हा सुद्धा त्यांचा एक मुख्य उद्देश होता। आणि त्याच उद्देशाला अनुसरून औरंगजेबाने भारतीयांवर आणि प्रामुख्याने राजपूत लोकांवर अतिशय अत्याचार आणि अन्याय केले। याच काळात मुघल शासनकर्त्यांनी राजपूतांवर साम दाम दंड याचा वापर केला। साम म्हणजे त्यांना समजावून सांगून इस्लाम मध्ये त्यांचं धर्मांतर करवून घेतलं। त्यानंतर दाम, त्यांना धन किंवा प्रलोभने दिली आणि धर्मांतर करण्यास प्रभावित केलं। त्यानंतर दंड, साम दाम यांचा ज्या लोकांवर उपयोग झाला नाही म्हणजे ज्यांनी तरीही धर्माला सोडण्यास नकार दिला त्यांना मृत्यूदंड देण्यात आला, अथवा मृत्यूदंडाची किंवा मृत्यूची भीती दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करवून घेतलं। धर्मांतर झाल्यानंतर काही राजपूत लोकांनी राजस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी राजस्थान सोडले सुद्धा। आणि राजस्थान सोडल्यानंतर मध्य प्रदेश, त्यातही मुख्य म्हणजे खानदेशाला लागून असलेली सीमा म्हणजे बरहानपूर हा जो जिल्हा येतो तो, त्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये सुद्धा खानदेश, खानदेश म्हणजेच धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तीन जिल्हे मिळून खानदेश हा तयार झालेला आहे। त्या खानदेशातलाही मेन म्हणजे जळगाव हा जिल्हा, येथे राजपूत लोकांनी वास्तव्य करण्यास सुरुवात केली। या राजपूत वस्त्यांनी जंगलामध्ये वास्तव्य केले आणि जंगलात राहत असताना त्यांनी लाकूडतोड, त्यानंतर शिकार किंवा रानमेव्यांचा व्यापार करणे आदी व्यवसाय निवडले आणि ते व्यवसाय करायला सुरुवात केली। कालांतराने या लोकांना आदिवासी तळवी भिल्ल म्हणून एक नव्याने ओळख मिळाली। 1857चा लढा हा भारतीयांनी संपूर्ण भारतभर सुरू केलेला लढा होता। त्यातही खानदेशात सर्वात प्रथम हा लढा अशिक्षित असलेल्या आणि या समाजापासून दूर असलेल्या या समाजाने सगळ्यात अगोदर केला याबद्दल खरंच प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे। सर्वात अगोदर खानदेशात 1857चा लढा हा रामोशी, भिल्ल आणि कोळी या समाजाने केला। 11 एप्रिल 1858 रोजी सातपुड्यात अंबापानी येथे भिल्लांच्या सेनेने पारंपरिक शस्त्रांच्या मदतीने ब्रिटिशांशी टक्कर दिली। खानदेशला लागून सातपुडा डोंगररांगा आहे। सातपुड्यात वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील पाल हे गाव तंट्या भिलांचे मूळ गाव। संपूर्ण भारतात आपल्या कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले तंट्या भिल हे मूळचे खानदेशातील आहे हे ऐकून बऱ्याच जणांना नवल वाटेल।
तंट्या भिलियांनी ब्रिटिशांना पडोकी सडो करून सोडले होते. ब्रिटिशांनी तंट्या भिल यांना पकडून देण्यासाठी 2000 रुपयांचे बक्षीस त्या काळी ठेवले होते. आणि इतिहास ज्याप्रमाणे आपलेच गद्दार असतात असा साक्षी आहे, तेच यावेळीही घडले. तंट्या भिल यांच्या मेहुण्यांनीच त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांना इंदोरला 1 वर्ष तुरुंगवास झाला. त्यानंतर जबलपूर येथे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कजर सिंग नाईक, चिल्या नाईक, नहाल, हिरा भिल्ल अशा कितीतरी भिल्ल समाजातील क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडून आपली खानदेश भूमी ही पवित्र केलेली आहे. अशा प्रकारे राजस्थानमधील राजपूत ते खानदेशातील आदिवासी तळवी भिल्ल समाज असा प्रवास करत आलेल्या या एका आदिवासी जमातीची ही एक संघर्षमय कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि मीही या समाजाचा एक अविभाज्य असा घटक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Hey!